नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 16 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। नगर शहरासह जिल्ह्यातील करोनाची स्थिती आता धोकेदायक वळणावर पोहोचली आहे। काल जिल्ह्यात 3097 रुग्ण आढळून आले, यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 16,500 पुढे गेली आहे। तर एकाच दिवसात 35 करोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। नाशिक पुण्यासह नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या नाशिक संगमनेर पुणे या 235 किलोमीटरच्या रेल्वे दुहेरी मार्गाच्या बांधकाम प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा वित्तीय सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली आहे। एकूण 16,039 कोटी एवढ्या प्रकल्प खर्च रकमेच्या मर्यादेत 60% कर्ज आणि 40% संभाग मूल्य या प्रमाणात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। ब्रेक द चेनचे निर्बंध कडक करताना राज्य सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे। संचारबंदीच्या नियमामुळे लोक तिथपर्यंत पोहोचू शकतील का अशी शंका असतानाच जिल्ह्यात पहिल्याच शिवभोजनाच्या 3,237 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। रानडुकराने धडक देऊन चावा घेतल्याने 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील कुरमपूर येथे काल सायंकाळी 4:30 सुमारास घडली। गणेश उमाकांत चिंदे असे जखमी तरुणाचे नाव आहे। उपचारासाठी त्याला नगरला हलविण्यात आले आहे। पतसंस्थेने कर्जदाराच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत त्याच्या बाजूने निकाल देण्याकरिता 50,000 रुपयांची लाच घेताना सहाय्यक निबंधकाला रंगेहात पकडण्यात आले आहे। सुदान लक्ष्मण रोकडे असे पकडलेल्या निबंधकाचे नाव आहे। नगरच्या लाचलुचपत विभागाने शहरातील कायनेटिक चौकात एका हॉटेलमध्ये गुरुवारी ही कारवाई केली। संगमनेर तालुक्यातील नानस दुमला शिवारात गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला। मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोघा युवकांवर हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात दोघे युवक जखमी झाले आहे। संचारबंदीच्या पहिल्या दिवशी नियम मोडणाऱ्या विरोधात पोलीस प्रशासनाने दंडासह अन्य कारवाईला सुरुवात केली आहे। यात पारनेर तालुक्यात एका कराटे क्लास चालकासह पालकांना 25,000 दंड ठोठवण्यात आला, तर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून 640 लोकांवर कारवाई करत 2,33,200 रुपयांचा दंड वसूल केला आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली। शासनाकडून जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजन आहारसाठी आतापर्यंत अनेक शाळांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जायचा, परंतु अशा शाळांना आता गॅस कनेक्शन देण्याच्या हेतूने शासनाने या शाळांकडून प्रस्ताव मागवले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 559 शाळांना गॅस कनेक्शन मिळणार असून त्या चूलमुक्त होणार आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।